सर्वे नंबर किंवा गट नंबर माहिती नसेल पण सण माहिती असेल तर 7/12 कसा शोधायचा? मित्रांनो, तुमच्यापैकीच एका गरजू व्यक्तीने हा महत्त्वपूर्ण प्रश्न कमेंटद्वारे विचारला आहे आणि आज त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तुम्हालाही जमिनीच्या तुकड्याचा गट नंबर किंवा सर्वे नंबर माहिती नसेल तर तो फक्त नावाच्या आधारे कसा मिळवायचा आणि त्यानुसार 7/12 कसा शोधायचा हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये स्वागत. याआधी आपण डिजिटल 7/12 तसेच अगदी जुन्यातल्या जुना 7/12 ऑनलाईन कसा मिळवता येतो हे या दोन व्हिडिओमध्ये बघितले आहे, जिथे आपण गट नंबर किंवा सर्वे नंबरच्या सहाय्याने 7/12 शोधून डाउनलोड करून दाखवला होता. व्हिडिओ बघायचे असतील तर लिंक वर आय बटन आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. मित्रांनो, भूमी अभिलेख नावाने शासकीय वेबसाईट आहे, ज्यावर लॉग इन करून योग्य त्या माहितीच्या आधारे 7/12, 8 अ उतारा, प्रॉपर्टी कार्ड व इतर कागदपत्र मिळवता येतात. वेबसाईटची लिंकसुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मेन पेज ओपन होईल. वेबसाईटवर ज्या जिल्ह्यामधील जमिनीचा 7/12 शोधायचा असेल त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा अथवा या लिस्टपैकी एक विभाग निवडून गो बटन क्लिक करा. काही वेळातच सिलेक्टेड विभागाकडे तुम्हाला डायरेक्ट केले जाईल, जिथे सर्वप्रथम 7/12, 8 अ उतारा किंवा मालमत्ता पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड यापैकी 7/12 ऑप्शन टिक करून त्याखाली पुन्हा लिस्टमधून जिल्हा सिलेक्ट करा. नंतर तालुका सिलेक्ट करून जमीन ज्या गावात आहे ते गाव लिस्टमधून सिलेक्ट करा. मित्रांनो, आता 7/12 शोध घेण्यासाठी काही अतिरिक्त ऑप्शन्स स्क्रीनवर डिस्प्ले होतील. सर्वे नंबर, गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर किंवा गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव अथवा संपूर्ण नाव. आज आपण सर्वे किंवा गट नंबर माहिती नाही असे गृहीत धरून फक्त नावाच्या आधारे 7/12 शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. 7/12 वर ज्या व्यक्तीचे नाव असल्याची खात्री आहे किंवा ज्याच्या नावाने तो शोधायचा आहे त्या व्यक्तीचे पहिले, मधले, आडनाव किंवा संपूर्ण नाव इथे टाईप करा. उदाहरण म्हणून या ठिकाणी मी फक्त पहिले नाव हा ऑप्शन सिलेक्ट करून ते नाव या बॉक्समध्ये टाईप करतो. मित्रांनो, लक्षात असू द्या, नाव फक्त तुम्हाला इंग्रजी भाषेतच टाईप करायचे आहे, ज्यामुळे त्यापुढे शोधा बटन डिस्प्ले होईल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन बॉक्स स्क्रीनवर उपलब्ध होईल, ज्यामध्ये जिल्हा, तालुका, गाव आणि त्या नावाच्या आधारावर जितके 7/12 उपलब्ध असतील ते सर्व या बॉक्समध्ये लिस्टनुसार डिस्प्ले होतील. मित्रांनो, तुम्ही शोधत असलेले नाव जर या लिस्टमध्ये उपलब्ध असेल तर त्या नावावर क्लिक करा आणि खाली नोंदणीसाठी तुमचा मोबाईल नंबर एंटर करून त्याखाली 7/12 पहा या बटनवर क्लिक करा. आता नेक्स्ट स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून व्हेरीफाय कॅप्चर टू व्ह्यू 7/12 बटन क्लिक करा. काही क्षणातच तुमच्या 7/12ची व्ह्यू ओनली कॉपी स्क्रीनवर ओपन होईल, ज्यावर सर्व माहिती जसे भोगवटादारांचे नावे, क्षेत्र, फेरफार क्रमांक, कुळ या सर्व माहितीसोबत 7/12च्या डाव्या कोपऱ्यात गावाच्या नावाखाली जमिनीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर तुम्हाला बघता येईल. मित्रांनो, या पद्धतीने फक्त तुम्हाला नावाच्या आधारे 7/12 शोधून त्यावरील गट नंबर किंवा सर्वे नंबर माहिती करून घेता येतो. आता गट नंबर किंवा सर्वे नंबरनुसार डिजिटली साइंड 7/12 जो सर्व ठिकाणी मान्य असतो तो फक्त 15 रुपयांची शुल्लक फी भरून ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा हे जाणून घेण्याकरिता डाव्या बाजूचा व्हिडिओ बघा आणि डिजिटली साइंड ई फेरफार नोंदी डाउनलोड करण्यासाठी उजव्या बाजूचा व्हिडिओ बघा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.